नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते. या बातमीपत्रात पाहूया महत्त्वाच्या 50 बातम्या सुपरफास्ट पद्धतीने. जुन्या पेन्शनवर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत कर्मचारी संघटनेची 5 वाजता बैठक. उद्यापासूनचा कर्मचाऱ्यांचा संप पुढे ढकलण्यासाठी तातडीची बैठक. पुण्यातील इंद्रायणीत जाणारी बेकायदेशीर कत्तलखान्यातली घाण रोखणार का? आमदार दिलीप मोहिते पाटलांचा सवाल. सीएसआर फंडाच्या माध्यमातून नदीकाठी प्रकल्प केंद्र उभारा, मोहिते पाटलांची मागणी. शासन इंद्रायणी नदीबाबत सकारात्मक पावलं उचलणार. अनधिकृत गोदामातील घाण पाण्याची तपासणी केली जाईल, मंत्री उदय सावंतांची माहिती. धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबत महत्वाची बैठक. संध्याकाळी 4 वाजता मुख्यमंत्री यांच्या दालनात ही बैठक. गोपीचंद पडळकर आणि उपोषणकर्ते उपस्थित राहणार. चंद्रपुरात 17 डिसेंबर रोजी ओबीसी बचाव परिषदेचं आयोजन. राज्यातील ओबीसी समाजातल्या विविध जात घटकातील प्रतिनिधी सहभागी होणार. जरांग यांच्या विरोधात देखील निषेध ठराव पास होण्याची शक्यता. पंढरपुरात विठ्ठलाच्या प्रसादाचा लाडू निकृष्ट दर्जाचा. धक्कादायक अहवाल समोर. लाडूच्या सेवनाने भक्तांच्या आरोग्याला अपाय होण्याची शक्यता. लाडू संदर्भात हिवाळी अधिवेशनात लेखापरीक्षण अहवाल सादर. प्रभादेवीतील सिद्धिविनायक मंदिरात मोदक पेढा प्रसादातून साखरेचे मोदक विक्री न करण्याचा निर्णय. पूजा साहित्य विक्रेता सेना संघटनेचा निर्णय. मृतजलसाठा वापरण्यासाठी गंगापूर धरणात खोदावी लागणार चर, अन्यथा जानेवारीपासून नाशिक शहरात 20% पाणी कपात. चर खोदा अथवा पाणी कपात करा, जलसंपदा विभागाचे महापालिकेला पत्र. मुंबई विद्यापीठ अधिसभा निवडणुकीची आधीची मतदार यादी रद्द का केली? उच्च न्यायालयाचा विद्यापीठाला सवाल. भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश. 19 डिसेंबरला होणार सुनावणी. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वी आणि 12वी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर. 10वीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 10 एप्रिल तर 12वीची परीक्षा 15 फेब्रुवारी ते 2 एप्रिल कालावधीत होणार. पापलेट माशाच्या संवर्धनासाठी मत्स्य व्यवसाय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक अभ्यास समिती गठीत. सागरी परिसंस्थेचं रक्षणासह शाश्वत मासेमारी पद्धतीला प्रोत्साहन देण्यासाठी समिती काम करणार. राज्यातील परिचारकांचा उद्यापासून बेमुदत संप. निवृत्ती वेतन आणि निवृत्तीचं वय वाढवण्याची मागणी. पुणे जिल्ह्यातील 1000 नर्सेस संपावर जाणार. भंडाऱ्यामध्ये नेरला प्रकल्पग्रस्तांचं जलसमाधी आंदोलन. नेरला गावाच्या पुनर्वसनाचा ग्रामस्थांकडून वारंवार मागणी. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर ते आंदोलन मागे. कोल्हापुरात अजित पवारांच्या विरोधात शिवाजी विद्यापीठातील पीएचडी अभ्यासक विद्यार्थी आक्रमक. अजित पवारांच्या विधानानंतर विद्यापीठाच्या मुख्य गेट समोर विद्यार्थ्यांची घोषणाबाजी. पुण्यात पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांचं अजित पवारांविरोधात आंदोलन. अजित पवारांनी विधानभवनामध्ये पीएचडी बाबत केलेल्या वक्तव्यानं विद्यार्थी नाराज. सोलापुरातील वैरागमध्ये मराठा समाजाचा ट्रॅक्टर मोर्चा. 300 ते 400 ट्रॅक्टर घेऊन मराठा समाज रस्त्यावर. वैराग ते मुंबईपर्यंत या मोर्चाला परवानगीसाठी मोर्चाचं आयोजन. ठाण्याच्या कळव्यात स्थानिक मच्छीमारांना न्यायाची मनसेची मागणी. परप्रांतीय आणि बांगलादेशी मच्छीमारांविरोधात मनसे आक्रमक. गोरेगावमधील महानंद डेअरीच्या कर्मचाऱ्यांचं प्रलंबित मागण्यांसाठी गेल्या 3 दिवसांपासून आवरण उपोषण. 6 महिन्यांपासून पगार न मिळाल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ. पुण्यातील भोरमध्ये डाक सेवकांच्या कालपासून विविध मागण्यांसाठी बेमुदत संप. ग्रामीण भागातील डाक सेवा ठप्प. प्रलंबित मागण्या शासनाने तातडीने मंजूर करण्याची डाक सेवकांची मागणी. पावनगरच्या शेवगाव तालुक्यातील गोळेगावात शेतकऱ्यांचं उपोषण. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी संदीप फुंदेंचं 7 दिवसांपासून आंदोलन सुरू. गोंदिया नगर परिषदेत अनुकंपाधारकांच्या परिवारातील लोकांना नोकरी मिळेल. अनुकंपाधारक परिवारातील महिलांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. नाशिकमध्ये कांद्याच्या भावात घसरण. मनमाडमध्ये शेतकरी आक्रमक. मनमाडमधील मालेगाव चौफुली रस्त्यावर शेतकऱ्यांचा रास्ता रोको. कांद्याला सरासरी प्रति क्विंटल 1600 रुपये भाव. लातूरच्या बाजारपेठेत कांद्याची आवक वाढली. आवक वाढल्याने कांद्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता. पुण्याच्या आळेफाटा उपबाजार समितीत 10 किलो कांद्याला 521 रुपये बाजारभाव मिळाला तर 13,693 कांद्याच्या पोत्यांची आवक झाली.
राज्यातील दुष्काळाची परिस्थिती गंभीर, लवकरच केंद्र सरकारला अहवाल सादर करणार। केंद्रीय पथकातील सदस्यांची दुष्काळ पाहणीनंतर माहिती, तर सरकार सर्वतोपरी मदत करेल शेतकऱ्यांना आश्वासन। बाळापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी आपल्या 5 एकर हरभऱ्यावर फिरवला नांगर। लष्करी अळीचा वाढता प्रादुर्भाव आणि हरभऱ्याला वाळवी लागल्याने पिकांचं मोठं नुकसान। वाशिमच्या मंगळूरपीर तालुक्यातील शेतकऱ्यांनी हरभऱ्याच्या पिकात घातला ट्रॅक्टर आणि मेंढ्या। हरभरा पिकावर वाढता मोर रोग, अवकाळी पावसाने झालेला नुकसान, यामुळे शेतकऱ्यांनी घेतला निर्णय। नाशिकच्या मालेगावमध्ये केंद्रीय पथक शेतकऱ्यांच्या बांधावर, मुंगसे गावातील शेती नुकसानीची पाहणी। जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाचं 5,803 हेक्टरवर नुकसान। नुकसानीचे पंचनामे करून जिल्हा प्रशासनाचा मदतीसाठी शासनाकडे अहवाल। अकोला शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक वाढली, चांगला दर मिळत असल्यानं शेतकरी समाधानी। सिंधुदुर्गमध्ये भात कापणी पूर्ण, शेतकरी सध्या नाचणी काढणीच्या कामात व्यस्त। पावसाळ्यातील हंगामातील नाचणी कापणी सुरू। हिंगोली जिल्हा अवकाळी पावसानंतर फिरलेल्या धुळीमुळे आता हळद पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव, हळद उत्पादक शेतकरी चिंतेत। एसटी महामंडळाच्या धुळे विभागाला मिळालेल्या 25 बसपैकी 15 बस धुळखात, चालक उपलब्ध नसल्याने या बसेस जागेवर सुटल्या। महाराष्ट्राचं कुलदैव श्री खंडोबा देवाच्या जेजुरी गडावर चंपाषष्ठी उत्सवाला सुरुवात। खंडोबा देवाला अभिषेक आणि पूजा करत गडावरील रंगमहालात करवीर पीठाचं शंकराचार्य नृसिंह भारतींना त्यांच्या हस्ते घटस्थापना। रत्नागिरी तालुक्यातील बसणी गावात बगाड उत्सव मोठा उत्साह साजरा। महालक्ष्मी आणि रवळनाथ देवाच्या उत्सवासाठी भाविकांची मोठी गर्दी। बीडच्या गेवराई येथील जय भवानी आणि जगदंबा शिक्षण संस्थेच्या अंतर्गत क्रीडा महोत्सवाला सुरुवात। क्रीडा महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी बॅडमिंटन स्पर्धेचं उद्घाटन। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात पहाटेच्या सुमारास बिबट्याचं दर्शन, रहिवाशांमध्ये भीतीचं वातावरण। नागरिकांनी घराबाहेर न पडण्याचं पोलिसांचं आवाहन। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातील 36 प्राण्यांच्या मृत्यूची चौकशी होणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे चौकशीचे आदेश, नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांमार्फत चौकशी। भारतात क्वालिटी ऑफ लिव्हिंग मध्ये पुणे शहर अव्वल, तर राहण्यासाठी हैदराबाद नंतर पुणे सर्वोत्तम शहर, मत्सर संस्थेच्या सर्वे मधून माहिती समोर। मुंबई म्हाडा अभिन्यासातील 17 पोलीस वसाहतींच्या पुनर्विकास म्हाडामार्फत सुरू करण्यात येणार। पोलिसांच्या सध्या असलेल्या 4,725 सदनिका म्हाडामार्फत मोफत उपलब्ध करून दिल्या जाणार। राज्यात थंडीचा जोर वाढला, थंडी वाढल्यानं अंड्याच्या दरात वाढ, अंडी 90 ते 94 रुपये डझनवर। मुंबई कोस्टल रोडचा पहिला टप्पा फेब्रुवारीपर्यंत सुरू होणार। कोस्टल रोडचं 82.5% काम पूर्ण, मुंबई पालिका अधिकाऱ्यांची माहिती। एसआरए इमारतीतील आगीच्या घटनांसाठी लवकरच नियमावली, नियमावलीत नवीन आणि जुन्या बांधकामांचाही समावेश। गोरेगाव आग मृत्यू प्रकरणानंतर चौकशी समितीचा निर्णय। पश्चिम रेल्वेवरील अंधेरी आणि दादर स्थानकात तिकीट तपासणी मोहीम, 36 तिकीट तपासणीस आणि 10 आरपीएफ जवानांची फौज स्थानकामध्ये तैनात। लोकल ट्रेनमध्ये डान्स करत रील्स बनवणाऱ्यांवर कारवाई होणार, पश्चिम रेल्वेने घेतली गंभीर दखल। पुण्यात नियमबाह्य पद्धतीने चालणाऱ्या पब आणि हॉटेलवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई, वेगवेगळ्या ठिकाणच्या 10 हॉटेल आणि पबवर दंडात्मक कारवाई। रेल्वेत विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या विरोधात रेल्वे प्रशासन ऍक्शन मोडवर, गेल्या 1 महिन्यात 2,07,000 विना तिकीट प्रवाशांकडून 13,70,00,000 रुपयांचा दंड वसूल। नाशिक महापालिकेकडून आणखी 451 दिव्यांगांना मिळणार अर्थसहाय्य, दरमहा 3,000 रुपये अर्थसहाय्य देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी। मुंबई थंडीची चाहूल, किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज।